स्थानीय कृषि उपज मंडी समिति के तहत कानका उपमंडी समिति के एक व्यापारी ने स्थानीय किसानों से कपास की बड़ी खरीदी। कुल 147 किसानों ने 1,40,00,000 रुपए की कपास खरीदी है। इसी बीच कानका के जनकेश्वर जिनिंग में व्यापारी ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। इसके बाद इस व्यापारी की ओर से कपास के 1,40,00,000 रुपए किसानों को लेना, तब किसान बेहद मुश्किल दौर से गुजर रहा है। कई किसानों को खेती के लिए वित्तीय कठिनाइयों का सामना करना पड़ा है और पीड़ित किसानों ने शिकायत की है कि स्थानीय कृषि उपज मंडी समिति के अध्यक्ष सुधीर कोठारी जवाब नहीं दे रहे हैं। किसान 24 तारीख को निवेदन लेकर पूर्व विधायक राजू तिमांड की आवास पर पहुंचे थे। उन्होंने कृषि उपज मंडी समिति के अध्यक्ष सुधीर कोठारी से भी मुलाकात की। असे तीन डेप्युटेशन आमच्याकडे आले बाजार समितीकडे। पहिला डेप्युटेशन आला पवनीच्या काही लोकांचं, त्याने काही कागद मागितले, ते कागद आम्ही पुरवले। दुसरा डेप्युटेशन आला कानगावच्या 35 लोकांचं की बा आमचे पैसे आहे, त्याच्यासोबत त्यांनी काही कागदपत्रही जोडले। त्या कागदपत्राचं अवलोकन केल्यानंतर बाजार समितीच्या लक्षात असं आलं की काही व्यक्तींनी डिसेंबर 2020 माल विकला आणि पेमेंट कंडिशन ठेवली एप्रिल 2021, म्हणजे 4 महिन्यानंतर। काही शेतकऱ्यांनी जनवरी 2021 माल विकलं, 3 महिन्यानंतर पेमेंट घेऊ हे कबूल केलं व्यापाऱ्याला। शेतकरी ज्यांच्याकडे न्याय मागायला गेले, बाबू आहे, सुधीरबाबू कोठारी आहे, संबंधित अधिकारी लोक त्यांच्याकडे गेल्यानंतर यांना काही न्याय मिळाला नाही आहे आणि सर्व 400 BC काम आहे। म्हणून कमीत कमी 1.5 कोटी रुपयाचा हा घपला असल्यामुळे 1.5 करोड रुपयासाठी हे एवढे सगळे लोक कास्तकार किसान लोक परेशान आहे। मला असं वाटतं कोणीतरी पुढाकार घेऊन न्याय दिला पाहिजे, कारण काही लावारिसवालं काम नाही आहे। त्यामुळे अन्नदात्यावर अन्याय होत आहे, तर लवकरात लवकर यांना न्याय नाही मिळाला तर यांच्यासोबत मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ग्वाही देतो की मी आंदोलन ठोकणार, म्हणजे ठोकणार। जय हिंद, जय विदर्भ। विजय आनंदराव रिथे, राहणार पवनी, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। मी माझा कापूस कानगाव उपसमिती बाजार समिती इथे विक्रीस नेला और विकला। खरीददाराचं नाव प्रवीण कोल्हारकर, प्रवीण दिनकर कोल्हारकर असे आहे। परंतु त्यांनी 12/4 फाशी घेतली, त्याच्यामुळे माझे पैसे 9,16,000 रुपये, बाकी दुसऱ्या नावाला सर्वांचे आणि बाकी सर्वांचे मिळून 1,40,00,000 रुपये त्यांच्याकडे बाकी आहे, घेणे आहे। परंतु शेत व्यापाऱ्याजवळ कुठलीही प्रॉपर्टी नसल्यामुळे आम्ही त्याला मागणी करू शकत नाही। ते पैसे APMC ने आम्हाला शेषमधून द्यावे। त्याच्यानंतर आम्ही हिंगणघाटचे अध्यक्ष APMC चे त्यांची भेट घेतली, त्यांनी सांगितलं की शेषमधून आम्हाला पैसे देता येत नाही, तुम्ही पुढील कारवाई कोर्टाची करा किंवा अन्यथा कोणतीही कारवाई करा, परंतु शेषमधून पैसे देता येणार नाही। मी माझा 63 क्विंटल कापूस कानगावच्या समिती बाजार समितीला नेऊन दिलेला आहे। मला पैसे काही आतापर्यंत मिळाले नाही आहे, न पैसे 7 तारखेला मिळणार होते, 12/4 त्यांनी आत्महत्या केली। त्याच्यानंतर काही असं आमच्या कानावर आलं का बाजार समितीतून तुमचे पैसे मिळणार असं आम्हाला वारंवार सांगत असल्याने आम्ही चूप राहिलो। चूप राहिल्याच्यानंतर त्याच्यानंतर सुधीरबाबूच्या इथे FMC हिंगणघाटला येऊन आम्ही भेटलो, तर त्यांनी म्हटलं का याच्याहून आम्ही काहीतरी तोडगा काढू। त्यापुढे तोडगा काढताना आम्ही आतापर्यंत थांबलो, पण आता जेव्हा आलो आम्ही, आता आम्ही विचारायला लागलो तर ते म्हणत होते का आता काहीच्यातूनही पैसे मिळत नाही। तर त्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं तर आम्ही उपोषण मांडतो, तर ते म्हणे उपोषण मांडा, काय करायचं आहे तुम्हाला करा, तुम्हाला केशी टाकायचे असन केशी टाका, असं बोलून आम्हाला टाळाटाळी करून आम्हाला त्यांनी हकलून दिलं। BCN News के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।